धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल। उपलब्ध सुविधा, मेडिसिन विभाग 15 बेड्स से सुसज्ज आईसीयू, ईसीजी, 2D इको, पीएफटी, अस्थिरोग विभाग, एक्सीडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशलिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कैंसर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया। धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। फोन नंबर 024-25-22-75-74, तसेच 22-75-75। मोबाईल नंबर 74-99-17-68-64। साई भक्तांना प्रवास सोयीचा व्हावा यासाठी शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यात आलं। विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे असे असताना शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शिर्डी विमानतळ अनेक संकटांचा सामना करत आहे। नाईट लँडिंगची चाचणी यशस्वी होऊन 4 महिने उलटले तरी देखील ही सुविधा सुरू झाली नाही आहे, याचं नेमकं कारण तरी काय असा सवाल उपस्थित करत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहामध्ये सरकारला घेरलं। थोरात म्हणालेत की काही दिवसांपूर्वी शिर्डीमध्ये दररोज 14 विमानं येत होती, विजिबिलिटी कमी असल्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये विमानांचे आगमन किंवा प्रस्थान होऊ शकत नाही। आघाडी सरकारच्या काळामध्ये विमानतळाच्या विकासासाठी 150 कोटी रुपयांची तरतूद आम्ही केली होती, मात्र त्याचाही विनियोग आपण योग्यरित्या करू शकला नाहीयेत। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये नाईट लँडिंगची चाचणी झाली, मात्र त्यानंतरही ही सुविधा ठप्प आहे। थोरात म्हणालेत की विमानतळाच्या माध्यमामधनं अनेक तरुणांना रोजगार मिळावा ही मागणी आम्ही सातत्यानं करत आहोत, त्याबाबतीत शासनानं स्पष्ट धोरण स्वीकारावं। प्रवाशांसाठी विमानतळाची टर्मिनल बिल्डिंग अपुरी पडते, नवीन कामाला तातडीनं गती द्यावी। दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की शासनाच्या अनास्थेमुळे फ्लाईटची संख्या रोडावलेली आहे। विमानतळ विकास कंपनीचे शिर्डी विमानतळाच्या सोयीसुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष झालंय। आपण स्पष्ट शब्दात नाईट लँडिंग सुविधा कधी सुरू होणार आणि शिर्डी विमानतळाचा विकास कधी होणार, तिथल्या सोयीसुविधांमध्ये कधी वाढ होणार याबद्दल निवेदन करावं। यावरती बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाईट लँडिंग संदर्भात काही अटींमुळे अडचणी आल्या होत्या, मात्र हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी तातडीनं बोलून हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल आणि यासोबतच टर्मिनल बिल्डिंगमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे हे मान्य करत सध्या आम्ही तिथे फॅब्रिकेटिंग AC एरिया तयार केला आहे, यामध्ये वाढ करून प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी ग्वाही सरकारच्या वतीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। एअरपोर्ट हे आपल्या सगळ्या महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी चांगली होण्याच्या दृष्टीनं आपण पावलं उचलावं लागतील, जास्तीत जास्त चांगली कनेक्टिव्हिटी आपण केली पाहिजे। शिर्डीचं विमानतळ सुरू झाल्यानंतर एक तीर्थस्थान म्हणून आहेच त्याचं महत्व, आणि एक वेळ अशी होती का 14 विमानं दिवसभरामध्ये येत होती, 14 निराळ्याचे, त्यामध्ये दक्षिण भारतातून थोडीशी जास्त येत आहेत, काही दिल्लीची सुद्धा 2, आणि मध्य महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्राकरता एक महत्वाचं कनेक्टिव्हिटीचं साधन ते निर्माण झालेले। अध्यक्षमध्ये याच्यामध्ये एकच प्रश्न माझा असा आहे की तिथे नाईट लँडिंग करता एप्रिलमध्ये 7 एप्रिल का 8 एप्रिलला त्याचं ट्रायल झाली की सक्सेसफुल झाली असा बाहेर मेसेज आहे, परंतु आज 4 महिने झाल्यानंतर सुद्धा नाईट लँडिंग सुरू झालेली नाही। नाईट लँडिंग एकदा जर सुरू झाली तर पार्किंग करता सुद्धा तिथं सुविधा करता येईल, ज्याच्यातून तुमचं प्राधिकरणाचं उत्पन्न सुद्धा वाढू शकतं, इतकी मदत होऊ शकते। नाईट लँडिंग का थांबलं हे समजत नाही खरं, जे नाईट लँडिंगचं 2-3 वर्षापासून चाललेलं अजूनही परत ट्रायल सक्सेस झाल्यानंतर सुद्धा थांबलेलं हे काय फार ठीक वाटत नाही, काय अडचण नेमकं काय समजत नाही, पण ते लवकरात लवकर नाईट लँडिंगची सुविधा निर्माण करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे। आघाडी सरकार असताना आपण 150 कोटी रुपये तिथल्या टर्मिनल करता आणि सुविधेकरता आपण त्याला दिले होते, पण ते काम सुद्धा थांबलेलं दिसतंय। आता सगळ्या म्हणजे तीर्थस्थान तर आहेच, पण त्या विभागाच्या सगळ्या उत्तर महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंट करता सुद्धा खूप मोठं साधन ते झालेलं आहे,
त्यामध्ये त्वरित नाईट लँडिंग सुरू करणं, नवं टर्मिनल, आताचं जे टर्मिनल आहे ते इतकं अपूर्ण पडतं, एखादं जत्रा भरल्यासारखी स्थिती तिथे असते, खूप असुविधा तिथे होते, ते टर्मिनल तातडीनं मोठं करणं या दृष्टीनं. आणि तिसरा मुद्दा आहे माझा की स्थानिक रोजगार हा खूप महत्वाचा आहे. त्या पोस्टचे जर युवक तिथे आहेत, काम करणारी क्षमता आहे, तर त्यांना प्राधान्यानं त्या सेवेमध्ये आणि तिथे देणं, प्राधान्य देणं, या तीन विषयावर आमच्या अपेक्षा आहे की आपलं उत्तर हवंय. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे मी या लक्झरीचं ब्रीफिंग घेतलेलं नाही, पण तरी मला माहिती आहे तेवढी मी सांगतो, त्यामुळे त्यात थोडं मागे पुढे होऊ शकतं. पण शिर्डीचं नाईट लँडिंगच्या संदर्भात त्यांनी परमिशन आपल्याला दिली आहे, पण काही अटी टाकल्या आहेत, त्याची पूर्तता आपल्याला करायची. म्हणजे त्याचं नाईट लँडिंगच्या संदर्भातला जो काही हे आहे तो सक्सेसफुल झाला, त्यानंतर त्यांनी आपल्याला ती परमिशनही दिली. हा, पण आता एक दोन गोष्टी त्यातल्या करायच्या, जे आपण करतोय ते झाल्याबरोबर तिथलं नाईट लँडिंग आताही चालू आहे, पण आता त्याला परमिशन घ्यावी लागते नाईट लँडिंग करता त्यांच्याकडनं प्रत्येक वेळी. तर ते आता रेग्युलर परमिशन आपल्याला ती मिळून जाईल, ही अवस्था त्या ठिकाणी आहे. दुसरं त्या ठिकाणी हो लगेच आपण त्याचा दुसरं त्या ठिकाणी टर्मिनल बिल्डिंगच्या संदर्भात आपण या अर्थसंकल्पात पैसे दिले आहेत, त्याचं टेंडरही काढलं आहे, 650 कोटी रुपयाची अतिशय अद्ययावत अशा प्रकारची टर्मिनल बिल्डिंग, मला वाटतं त्याचा वर्कआउटही कदाचित झाला असेल किंवा एक दोन दिवसात होईल, आपण ती टर्मिनल बिल्डिंग करतोय, ज्याच्यामध्ये आपण सगळ्या प्रकारच्या, म्हणजे कारण त्याला आपण शिर्डी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट म्हटलाय, त्यामुळे आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर जसे बे असतात तशा बेसहित आपण ही 650 कोटी रुपयाची टर्मिनल बिल्डिंग आता त्या ठिकाणी करतो आहोत. आणि त्याचं काम माझ्या अंदाजाने महिन्या दोन महिन्यात आपण पावसाळ्यानंतर ते तात्काळ त्या ठिकाणी सुरू करू. आणि ही गोष्ट खरी आहे की आताच्या परिस्थितीमध्ये इतकी पॅसेंजरची गैरसोय त्या ठिकाणी आहे, कारण होल्डिंग एरिया छोटा आहे, आणि म्हणून आपण एक टेम्पररी होल्डिंग एरिया आपण बघितलं असेल आता बाहेर तयार केलेला आहे, तो टेम्पररी होल्डिंग एरिया जो आहे त्याच्यामध्ये आता काही लोक आपण त्या ठिकाणी होल्ड करू शकतो. आता आपण परमिशन मागितली आहे की आतमध्ये, म्हणजे जिथे आपण पॅसेंजर आता बसवतो चेकिंग नंतर, त्याच्यानंतर बाहेर जो एरिया आहे जिथे पायऱ्या वगैरे आहेत, त्याही ठिकाणी आपण जे टेम्पररी एक स्ट्रक्चर केलं होतं, तिथे एक टेम्पररी पण चांगला फायबरचा एसी असा होल्डिंग एरिया आम्हाला तयार करू द्या, अशा प्रकारची एक परमिशन मागितली आहे, ती परमिशन देखील आपल्याला मिळेल. त्यामुळे जोपर्यंत ही टर्मिनल बिल्डिंग होईल तोपर्यंत हा होल्डिंग एरिया त्या ठिकाणी असेल तर आपल्याला, कारण 1-1.5 वर्ष त्या टर्मिनल बिल्डिंगला लागेल, तर तोपर्यंत हा होल्डिंग एरिया आपण तयार करू, जेणेकरून पॅसेंजर्सची अडचण होणार नाही. आणि नाईट लँडिंगच्या संदर्भात मी पुन्हा तात्काळ माननीय ज्योतिरादित्य सिंधियांशी बोलून परमनंट त्याला, म्हणजे रोजची जी परवानगी घ्यावी लागते ती न घेता परमनंट परवानगीचा विषय आपण करू. हा, त्याचे नक्की लक्ष आलं. पृथ्वीराज चव्हाण साहेब, शाविशेख, सी 24 तास, संगमनेर.